नमस्कार, मी स्नेहल पाटकर, न्यूज 18 लोकमंच बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत। बातम्या पाहूया थोडक्यात। उत्तर प्रदेश रायबरेली एक्सप्रेसचे 5 डबे घसरले। न्यू फरक्का एक्सप्रेसचे 5 डबे घसरलेले आहेत। रेल्वेचे 5 डबे हे घसरलेले, रेल्वेचे डबे घसरल्यानं या ठिकाणी एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालेलं आहे। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूनं एका दिवसात 3 जणांचा मृत्यू झालाय। पाथर्डी इथल्या विकास दोंडे असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव असून विकास हे घंटागाडी कर्मचारी होते। विकास यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। आतापर्यंत नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे 39 जणांचा मृत्यू झालाय। पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिकं तर वाया गेलीच, पण आता पुरेशा निधी अभावी सिंचन प्रकल्प देखील रखडलेत। निधी अभावी 61 सिंचन प्रकल्प रखडल्याचं चित्र समोर आलंय। त्यामुळे दुष्काळात 13 महिना अशी स्थिती मराठवाड्यात निर्माण झाली आहे आणि हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 15,000 कोटींची गरज आहे। हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याची मागणी होती, पण ते वेळेत पूर्ण न झाल्यानं 15 वर्षापासूनची जे प्रकल्प आहेत ते अद्यापही रेंगळलेले आहेत। तर काही प्रकल्प अंतिम टप्प्यात असून त्या प्रकल्पांसाठी निधीची गरज आहे। राज्यासमोर दुष्काळाचं महासंकट उभं टाकलेलं आहे। आज काल पार पडलेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत दुष्काळासंदर्भात चर्चा करण्यात आली। दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या 20 तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दौरे काढणार आहेत। या दौऱ्यानंतर तयार करण्यात आलेला अहवाल केंद्र सरकारला सोपवला जाणार आहे। दुष्काळ निवारणासाठी तयार करण्यात आलेल्या समितीची सूत्र ही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावतेंकडे सोपवण्यात आली आहे। त्यासंदर्भात साधारणपणे 31 तारखेपर्यंत यातली पहिली कारवाई पूर्ण करून राज्य सरकारचा जो अधिकार आहे त्या अधिकारानुसार टंचाई सदृश्य परिस्थिती घोषित करून आणि त्यातल्या जे काही उपाययोजना त्या उपाययोजना सुरू होतील आणि त्यानंतर मग केंद्र सरकारचे टीम येते, कारण दुष्काळ जी आहे ती केंद्र सरकारची टीम त्या ठिकाणी फायनली घोषणा करत असते। तर त्या दृष्टीने ती कारवाई देखील जी काही आहे त्याच्या सगळ्या टाईमलाईन्स आता मॅन्युअलप्रमाणे ठरल्या आहेत। पिण्याच्या पाण्याची टंचाई कुठे पडू शकते याचा देखील संभाव्य आम्ही आढावा घेतलेला आहे। पाहुयात पुढची बातमी। मान्सूनने माघार घेतल्यानंतर आता राज्यात ऑक्टोबर हीटचा जोरदार तडाखा वाढताना दिसतोय। महत्वाचं म्हणजे यात राज्यातील काही शहरांचं तापमान हे 37 अंशांच्या जवळपास होतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाड्याला सामोरं जावं लागतंय। दरम्यान मुंबईतही याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत काल 37 अंशांपर्यंत तापमान गेलं होतं, त्यामुळे उकाड्यामुळे मुंबईकर चांगलेच हैराण झाले होते। राज्य भार नियमन मुक्त करू, शेतकऱ्यांना वीज पंपासाठी अखंडितपणे वीज देऊ म्हणणाऱ्या सरकारनं ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर भार नियमन सुरू केलंय। सिंगल फेज योजना मोडकळीस आली असून खराब झालेल्या डीपीसाठी चक्क गावातून वर्गणी गोळा करून आणावी लागत असल्याचं वास्तव आता समोर येत आहे। एकीकडे पावसानं हुलकावणी दिल्यानं ते पाणी वापरून पीक जगवण्याचा प्रयत्न शेतकरी करतोय, मात्र सुलतानी संकट अर्थात विद्युत कंपनी मात्र भार नियमन करून तेही हातून नेत आहे। नवी मुंबईतल्या आयुक्तांनी तब्बल सरकारी कर्मचाऱ्यांना दणका दिलाय। विशिष्ट विभाग कार्यालय, आरोग्य, नगररचना, अतिक्रमण, मालमत्ता, अभियांत्रिकी विभागातल्या 105 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ रामास्वामी यांनी ही काही कारवाई केली आहे। इतकंच नाही तर एकाच विभाग अधिकाऱ्याकडे असलेले अधिकचे पदभार काढून घेतले जाणार असल्याचंही रामास्वामींनी सांगितलंय। राजकारण्यांच्या मनाप्रमाणे त्यांची कामं करून द्यायची आणि बदल्यात त्याच राजकारण्यांच्या वरदहस्तानं महापालिकेच्या मलईदार पोस्टवर तब्बल 8 ते 15 वर्ष काम करायचं असा या सरकारी कर्मचाऱ्यांचा उद्योग सुरू होता। अशा 105 कर्मचाऱ्यांना रामास्वामींनी वठणीवर आणलाय। पेट्रोलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाहीये, तर डिझेलच्या दरात 25 पैशांची वाढ झाली आहे। सध्या मुंबईत डिझेलचे दर 77.93 रुपये इतके आहेत। एक ते 20 नोव्हेंबर दरम्यान तुम्ही एसटीने प्रवास करणार असाल तर तुम्हाला तिकिटासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत, कारण 1 नोव्हेंबर पासून एसटी बसच्या तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे। ही जी दरवाढ आहे ती 10% असणार आहे। दरवर्षी दिवाळीच्या कालावधीत एसटी महामंडळाकडून भाडेवाढ केली जाते। यंदा 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून नवे दर लागू केले जाणार आहेत। ही जी दरवाढ आहे ती केवळ 20 दिवसांकरता लागू असणार आहे। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली असताना आता सणासुदीच्या एसटीच्या भाडेवाढीला एसटीच्या भाडेवाढीचा जो भार आहे तो आता सहन करावा लागणार आहे।
जनरल प्रॉव्हिडंट फंड अर्थात जीपीएफ वरील व्याजदरात सरकारने मोठी वाढ केली आहे। त्यानुसार ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी जीपीएफ वरील व्याजदर 7.6%वरून 8% करण्यात आला आहे। याचाच फायदा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे। दरम्यान जनरल प्रॉव्हिडंट फंड हे एक असं बँकेचं खातं आहे जे केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना सुरू करता येतं। एक सरकारी कर्मचारी या खात्यामध्ये आपल्या पगारातील एक निश्चित प्रमाणातील हिस्सा टाकून या फंडाचा सदस्य बनू शकतो। मुंबईमधल्या सायन सर्कलचा फ्लायओव्हर दुरुस्तीसाठी 1 नोव्हेंबरपासून पुढचे 3 महिने बंद राहणार आहे। यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार हे स्पष्ट आहे। सायन सर्कल फ्लायओव्हर हा बंद होणार आहे। बहुत प्रॉब्लम आ जाएगी, कंजेस्टेड हो जाएगा एकदम। जैसे कि क्या हो सकता है? हमको जो 15 मिनट का काम है उसको 1 घंटा लग जाएगा। जाने में भी दिक्कत, आने में भी दिक्कत, बहुत टाइम मैडम 1 घंटा लग जाता है। यहाँ पे पूरा सिंगल जब रात में बंद डाउन होता है ना तो पूरा जाम हो जाए, कोई इधर से कोई उधर से, सब आगे यहीं जाम हो जाता है। ट्रैफिक जाती बांटना रहा है, ट्रैफिक तराश होना रहा है। सिंगल बंद जाए कि 4 बजे गाड़ी है तब और ट्रैफिक जाती लगना रहे और पब्लिक में तराश होता है, लोकल में तराश होता है। धावती लोकल पकडू नका असं वारंवार सांगून बजावून देखील अनेक जण नसत जीवघेणं धाडस दाखवतातच। धावती लोकल पकडण्याचा मोह एका ट्रेकरच्या जीवावर बितलाय। दादर स्थानकावर रविवारी पहाटे धावत्या लोकलमध्ये चढण्याच्या नादात सुदर्शन चौधरी या तरुण ट्रेकरचा मृत्यू झालाय। मूळचा नागपूरचा असलेला 31 वर्षाचा सुदर्शन मालाडमध्ये राहत होता। सुदर्शनचं लग्न 2 महिन्यांवर आलं होतं आणि त्यासाठी त्याच्या मालाडच्या घरी लग्नाची तयारी देखील सुरू होती। अशातच रविवारी ट्रेकिंगला जातो म्हणून निघालेला सुदर्शन घरीच परतला नाही। पोलिसात हरवल्याची तक्रार केल्यानंतर घडलेला सगळा प्रकार उघडकीस आला। प्लास्टिक बंदी संदर्भात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मोठी घोषणा केली आहे। त्यांच्या ज्यांच्या दुकानात बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा तत्सम गोष्टी सापडल्या तर त्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे। प्लास्टिक बंदी संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची भेट घेतली। या भेटीनंतर कदम यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे। तसंच राज्यात 60% आसपास प्लास्टिक बंदी करण्यात सरकारला यश आल्याचा दावाही पर्यावरण मंत्र्यांनी केला। ज्या ज्या दुकानामध्ये भविष्यामध्ये प्लास्टिक सापडेल त्या दुकानांचं लायसन्स रद्द करण्यासाठी आम्ही आता प्रोसेस चालू करतोय। तसा पद्धतीनं नोटिफिकेशनमध्ये आम्ही आता सगळं अभ्यास करून त्यामध्ये ते टाकून घेतोय आणि प्रत्येक दुकानदारांकडून आम्ही ॲफिडेविट घेतोय की माझ्या दुकानात जर प्लास्टिक सापडलं तर माझं दुकान बंद करण्यात येईल याची मला कल्पना आहे, याची मला माहिती आहे। अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी आमदार रमेश कदम यांच्यावर खटला चालवण्यास अखेर सरकारचा हिरवा कंदील मिळालाय। मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। सरकारनं राज्यपालांकडेही यासाठीची परवानगी मागितली आहे। अपघातात सापडलेल्या जखमींना आज छगन भुजबळ मदत करताना दिसून आले। विकास कामांचं भूमिपूजन करून येवल्याकडे ते जात असताना माजी मंत्री छगन भुजबळ यांना नाशिक औरंगाबाद रोडवर एक कार झाडावर आदळल्याचं दिसून आलं आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव देखील घेतली आणि जखमी असणाऱ्या पतीपतींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केलं। खासदार उदयनराजे यांनी विरोधकांना दिलेल्या सूचक इशाऱ्याची ही बातमी आहे। मला राजकारणात आडवं करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र ज्याच्यात माझ्यापेक्षा जास्त मतं मिळवण्याची क्षमता असेल त्यानं समोर यावं, मी त्यांच्यासाठी प्रचार करेन अशा शब्दात उदयनराजेंनी पक्षातील विरोधकांना इशारा दिलेला आहे। नुकतंच मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उदयनराजेंना उमेदवारीला साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता आणि याच पार्श्वभूमीवर उदयनराजेंनी हा गर्भित इशारा दिला। त्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। स्वागत तर आम्ही तर जे जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारा घेऊन काम करणारे जे जे लोक असतील, जे जे नेते असतील, जे जे कार्यकर्ते असतील त्या सर्वांचं स्वागत आहे। पण याचा अर्थ की आमची कोणी भेट घेतली म्हणजे तो आमच्या पक्षातच आगा असं तर दिवसभरात मग अनेक पक्षाचे आमदार खासदार आम्हाला भेटतात, असं जर झालं तर उत्तम होईल पण ते होत नाही। राज्यभरात प्राध्यापकांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे। आंदोलनाचा 14वा दिवस आणि आजच्या दिवशी कोल्हापूरमध्ये प्राध्यापकांनी शिवाजी विद्यापीठावर मोर्चा काढला। कोल्हापूर शहरातल्या राजारामपुरीपासून सुरू झालेला हा मोर्चा थेट विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर येऊन लागला।
औरंगाबादमध्ये जाऊयात। औरंगाबादेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गांधी सन्मान मोर्चा काढण्यात आला। या मोर्चासाठी सर्वपक्षीय सर्वधर्मीय गांधी विचारांना मानणारे सहभागी झाले होते। विद्यापीठ गेट ते मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत मोर्चा काढण्यात आला। तनुश्री दत्ताच्या तक्रारीनंतर राज्य महिला आयोगानं अभिनेता नाना पाटेकरांसह कोरिओग्राफर गणेश आचार्य, समीर सिद्दीकी आणि राकेश सारंग यांना नोटीस धाडली आहे। या सर्वांना 10 दिवसात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसंच या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या। याशिवाय तक्रार करणाऱ्या तनुश्री दत्तालाही आयोगासमोर उपस्थित राहण्याचे आदेश दिले गेले आहेत। राष्ट्रीय महिला आयोगानंही या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे। केवळ तनुश्री आणि नानामधल्या वादाचं हे प्रकरण कोणत्या वळणावर पोहोचणार ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तनुश्री दत्ताने हमारे पास कंप्लेंट करी है और उसका संज्ञान कमीशन ने ले लिया है और कमीशन ने तनुश्री दत्ता को ये कहा है कि वो 10 दिन के अंदर उनको जो कहना है और जो चीज़ें उनके साथ हुई है इसके लिए पूरी जानकारी देने के लिए वो स्वयं प्रत्यक्ष 10 दिन के अंदर कमीशन के सामने आ जाए और इन सभी बातों को वो पूरी तरह से ठीक से बताए। आता बातमी ठाण्यातून। केवळ नशीब पलवत्तर म्हणून ठाण्यातील 56 कुटुंबांचे जीव वाचलेले आहेत। ठाण्यातल्या 34 वर्ष जुन्या पंचगंगा सोसायटीतील ओम सूर्य इमारतीला अचानक तडे गेले आणि एकच खळबळ उडाली। जीव मोठी धरून या इमारतीतील सर्व रहिवासी हे घराबाहेर पडले, त्यामुळे जीवित हानी झाली नाही। सध्या ठाण्यातल्याच लोढा रेंटल स्कीम मधल्या घरात या कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आलंय। मात्र यासाठी त्यांना दरमहा 2000 रुपये भाडं द्यावं लागणार आहे। दरम्यान या प्रकारानंतर राबोडी परिसरातील जुन्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। घरातच होतो तेव्हा, तर ते आम्हाला सांगत होते तुम्ही बाहेर या बाहेर या, तर आम्हाला म्हटलं काय झालं, मला वाटलं भांडणच झालं का म्हणून असं वाटलं, पण नाही बोलले तिकडे तडे गेले आणि रोड आधार झाले ना आम्ही पण बाहेर आलो एवढंच। भेटल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष जायला घरी आतमध्ये जायचं रूममध्ये जायचा प्रयत्न केला पण ते काय आम्हाला जाता आलं नाही। ते काय बेगा दिवसेंदिवस आपल्या टायमाटायमाने वाढत चाललेले आहेत, त्यामुळे आता सर्व जे काही सामान आहे आमचं जीवनावश्यक ते सर्व तोटले सामान आमच्या रूममध्येच आहे। घर घेणंच ॲक्च्युली खूप टफ झालं आता सध्या आणि त्या सिच्युएशनमध्ये पण आपल्याकडे असताना आपण एवढं सगळं आईवडिलांनी करून जे एवढे जणांचे घर आहेत ते आता ते पूर्णच हे झाले, त्याचं डिमॉलिश पकडून चालू शकतो आपण। ठाण्यातल्या डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातलं मिनी थिएटर कधी सुरू होणार असा सवाल ठाणेकर विचारत आहेत। 1 ऑक्टोबर 2017 पासून या मिनी थिएटरचं दुरुस्तीचं काम सुरू आहे। महापौर मीनाक्षी शिंदे आणि मनपा अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली आणि येत्या 1 महिन्यात ते सुरू होईल असं आश्वासन दिलं, पण कामाला अजून 2 ते 3 महिने लागतील असं दिसतंय। पाणी प्रश्नावरून कोल्हापूर महानगरपालिकेत गोंधळ घालत अभियंत्याला पाण्याची आंघोळ घालण्यात आली। पाणी प्रश्नावरून नगरसेवक आक्रमक झालेले दिसून आले, तर अधिकाऱ्यांच्या दिशेने पाईप देखील फिरकावण्यात आल्या। काही दिवसांपूर्वी नाशिकमधला सर्पमित्र विक्रम महालोट याचा साप चावल्यानं मृत्यू झाला होता आणि आता त्याच्या मृत्यूबाबत नवी खळबळजनक गोष्ट उजेडात आली आहे। मयत विक्रम महालोट याच्यासह त्याच्या 8 सहकाऱ्यांनी अवैधपणे दुर्मिळ कोबरा जातीचे साप बाळगले होते। यानंतर पोलिसांनी वन्यजीव कायद्यांतर्गत मयत विक्रम सोबत 9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। अटकेतील डीआरडीओचा शास्त्रज्ञ निशांत अग्रवालला 3 दिवसांची ट्रान्झिट रिमांड देण्यात आली। देशाची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी निशांतसह कानपूरची 1 महिला आणि आग्र्याचा 1 इसमही एटीएसच्या रडारवर आहे। ट्रान्झिट रिमांडमुळे निशांतसह 2 संशयित आरोपींची पुढील चौकशी लखनौमध्ये होणार आहे। सुंदर मुलींच्या फेसबुक अकाउंटवरून तो पाकिस्तानी महिलेशी संपर्कात आला, यानंतर ब्रह्मोस मिसाईल युनिटमधील माहिती महिलांना तो देऊ लागला। आयएसआयच्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेला दिल्लीचा बीएसएफ जवान अच्युतानंद मिश्रा याच्या चौकशीनंतर अग्रवालही एटीएसच्या जाळ्यात अडकला। जो कोर्ट का डिसीजन है मैं उसके साथ हूँ, यदि ऐसा पाया गया तो ऊपर कर ऊपर कर मैं उसको झूठ नहीं मानूंगा। अगर वो गिल्टी पाया जाता है तो वो गिल्टी है, अगर सिस्टम प्रूव करता है कि वो गिल्टी है तो वो चीज मेरे सामने आती है एंड दैट मेक्स हिम की गिल्टी।
नालासोपाऱ्यात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे. वसई विरार जिल्हा युवती सहप्रमुख रुपाली चव्हाण यांच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी रुपाली यांना इस्त्रीचे चटके आणि विजेचे शॉक देऊन ठार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. राहत्या फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला, त्यामुळे ही हत्या 2 दिवसांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. रुपाली या घटस्फोटीत असल्यानं त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या शरीरावर अनेक वार आढळून आले. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सोसायटीतील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस पुढील तपास करतायत. बंगालच्या खाडीत उच्च दाबाचा पट्टा तयार झालाय, त्यामुळे निर्माण झालेल्या चक्रीवादळाचं तितली वादळात रुपांतर झालंय. याच तितली वादळानं आता ओडिशाच्या दिशेनं कूच केली आहे. तितली वादळ हे त्या परिसरात कधीही धडकण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे हवामान खात्यानं परिसरात 2 दिवसांचा रेड अलर्ट जारी केलाय. संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निक्की हॅली यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसंच हॅली यांनी दक्षिण कॅरिलोना राज्याचं राज्यपाल पदही सोडलंय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हॅली यांनी राजीनामा दिलाय. तर दुसरीकडे हॅली यांनी ओव्हल ऑफिसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. हॅली यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यांनी 6 महिन्यांपूर्वी मला सांगितलं होतं की मी विश्रांती घेऊ इच्छिते, असं ट्रम्प म्हणाले. भारताची 16 वर्षीय नेमबाज मनू भाकरनं युवा ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचलाय. मनूनं 236.5 अंकांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. भारताला युवा ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक आहे. मनू भाकरनं याआधी वर्ल्ड कप आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण वेध घेतला होता आणि त्यानंतर आता युवा ऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक जिंकून तिने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोलाय. यंदाचं मनूचं विविध स्पर्धांमधलं हे 4थं सुवर्णपदक ठरलंय.